नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला कोल्हापुरी ठेचा कसा करायचा ते दाखवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूयात. कोल्हापुरी ठेचा करण्यासाठी मी इथे लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या ओल्या लाल मिरच्या आहेत. मिरच्या मी स्वच्छ धुवून नॅपकिननी पुसून त्याची देठं काढून घेतलेली आहेत. तुम्ही ओल्या मिरचीच्या ऐवजी सुक्या मिरच्यासुद्धा वापरू शकता. 25 ते 30 मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1.5 चमचा जिरे, 2 मीडियम साईजच्या लिंबाचा रस काढून घेतला आहे आणि मसाल्याच्या डब्यात जो छोटा चमचा असतो तो चमचा भरून मी हिंग घेतले आणि चवीनुसार मीठ लागणार आहे. ठेचा परतण्यासाठी आपल्याला तेलही लागणार आहे. मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये ह्या मिरच्या काढून घेते. आता आपण लसूण घालूयात. मिरची मी 250 ग्रॅम घेतलेली आहे. जिरे घालूया आणि लिंबाचा रस घालायचा आहे आणि मिक्सरला मी मिरची फिरवून घेणार आहे. मी मिरची थोडी मिक्सरला फिरवून घेतली. आता त्यात आपण चवीनुसार मीठ घालूया आणि पुन्हा मिक्सरला फिरवून घेऊया. मिरची बारीक करून घेतलेली आहे. पाणी न घालताच मी मिरची बारीक करून घेतली. लिंबाचा रस होता. आता आपण ही मिरची तेलावरती परतून घेऊयात. मी गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये मोठे 2 चमचे तेल घालते. तेलामध्ये हिंग घालूयात. आता आपण मिरची घालूयात. आता हा मिरचीचा ठेचा तेलावरती आपण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. मी ह्या आधी सुद्धा मिरचीचा खरडा, मिरचीचा ठेचा याचे खूप सारे प्रकार दाखवलेले आहेत आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही पाहू शकता. गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे आणि मिडियम फ्लेमवरतीच मी ठेचा व्यवस्थित परतून घेते. असा तेलावरती ठेचा परतून घेतल्यावर मिरचीचा तिखटपणा पण थोडा कमी होतो आणि चवही खूप छान येते. आपण हा ठेचा भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भाताला तोंडी लावायलाही घेऊ शकतो, खूप छान लागतो. तुम्ही जर माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल. साधारण मी 10 मिनटं तेलावरती मिरचीचा ठेचा परतून घेतलेला आहे आणि छान तेल सुटले साईडला. आता मी एका बाउलमध्ये काढून घेते. तयार झाला झणझणीत कोल्हापुरी ठेचा. एकदा नक्की करून पहा, खूप छान होतो. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.